पाहताय आणि पंच तुम्ही पाहताय या स्पर्धेचा आडी ते म्हणजे स्वतः आयोजक तुम्ही पाहताय. एका बाजूला दिनेशजी ठाकूर, त्यानंतर सुनील पाटील, त्यानंतर सुनील जाधव देखील तुम्ही पाहताय. असे तीन पंच मात्र या स्पर्धे आडी लाभले गेलेच. त्यानंतर त्यांचे सत्यशर्मावशक मित्र असतील रामजी मोरे, त्यानंतर संकेत पाटील देखील असे मात्र या ठिकाणी सामना केला संकेत पाटील. तर पाहताय सलामी जोडी मैदानावरती, पंचांचा ग्रीन सिग्नल येतो. लेस्ट प्ले पहिला साईकला फंदाज गुड्डू पाटील पण पाहताय. तर नुसा केला साजेश पाटीलला पहिला गोलंदाज करम पाटीलचा पहिला बॉल मात्र आउट साइड ऑफ स्टंप. पाहता वाईड बॉल, पहिलाच बॉल मात्र आपण तर फेकलाय. सांगिक हक्कावर मात्र ओपन होते टीम ऋतिका इलेव्हन मुरबी टीमच. साईकला फंदाज तुम्ही पाहताय प्रतीक पाटील, तर नुसा कधी पाहता साजेश पाटीलला. गुड्डू पाटीलच्या बॅट मध्ये मोठा फटका येतोय. वाडी स्लो गपला क्लिअर करतो सीमारेषा बाहेर. पहिल्याच बॉल वरती सहा धावांसाठी षटकार. तर पाहताय येते मध्ये धोनी विस्फोटक फंदा सिंह पाहताय मैदानावरती. प्रतीक पाटील रूप गुड्डूला पाहताय, तर नो सेकंड साजेशला तुम्ही पाहताय. पहिल्या बॉल वरती केला अटॅक, त्यानंतर फटका पासला स्वतः गोंदाज करम पाटील जज करतो चेंडूला. नो मिस्टेक, बिग विकेट गुड्डू पाटील बॅक टू डग आउट. तर गुड्डू पाटीलने पहिल्या बॉल वरती षटकार लगावला होता. नंतर प्रत्येक बॉल वरती मी षटकार चौकार घेऊ शकत नाही या, काही चेंडूंना सन्मान देखील द्यावा लागतोय. नाही ते मात्र पाहू शकाल आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गुड्डू बाद होत आहेत. नवीन फंदा तुम्ही पाहताय नुसा गेंद वरती. हा बॉल सरळ बॅटने केला चेंडू येतोय तर म्हणजे मिड ऑफला. या बॉल वरती मिळते एकच धाव. काल मात्र साजेश पाटीलने खूप चांगली बॅटिंग केली होती बेलपाड्याच्या मैदानावरती. सेमी फायनल मध्ये 10 बॉल वरती 30 धावसंख्येची इनिंग देखील साकारली होती. तो साजेश पाटील मात्र नुसरा गेला पाहताय पहिल्या बॉल वरती. मात्र एक धावसंख्येने आपला 51 खोललाय. टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय दाफलगावरती लागली जाते ते 8 रन दाफलगावरती. सागर सागर येणेवर तुम्ही पाहताय. हा बॉल मात्र ऑफ साईडला गेल्याचा होता. कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये चेंडू खेळायचा होता. चेंडू बॅटचा कोणत्या संपर्क येत नाही. पाहिलं गेलं तर चेंडूची लाईन खूप चांगली होती, गती देखील खूप चांगली होती. चेंडू मध्ये टप्पा मात्र खूप चांगला होती. पहिल्या चेंडूचा पुण्यामध्ये बीट करून सोडले त्या फलंदाज स्ट्रायकर इन लाभ होत्या सागर वरती. पुढचा बॉल असेल राऊंड विकेट ना फुल टॉस पॅड वरती आदलला. बिग अपील पंचाकडून केला जातो. मिडल स्टंप वरती पाहायला गेला फलंदाज सागर बॅट टू द पवेलियन. दुसरा धक्का बसतो टीम ऋतिका इलेव्हन मुरबी संघाला. तर पाहताय दुसरा फलंदाज देखील बाद होताय. संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला जातोय ते पाहताय मुरबी संघाला, कारण की पहिल्या बॉल वरती षटकार जरूर आला होता. त्यानंतर ते पाहताय येथे मात्र दोन फलंदाज देखील बाद होते गुड्डू पाटील, त्यानंतर सागर नवीन फलंदाज. प्रितेश पाटील तुम्ही पाहताय आता मात्र नेट क्रमांक 4 वरती. मात्र अद्याप सलामीचा फलंदाज साजेश तुम्ही पाहताय. हा बोला टॅप केला चेंडू जातो शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये. अतिशय वेगाने एक धाव कम्प्लीट केली ते फलंदाज प्रितेश पाटील ने. आपले एक धाव सेकंड अकाउंट खोलल्या पंचामाला. पाहतोय सुनील जाधव सर इशारा करतात. पहिल्या ओव्हर नंतर दाफलगावरती धावा आल्यात 2 गडी बाद 9 धावा दाफलगावरती. इज ए
मित्र पाहता येते मात्र फलंदाज प्रितेश पाटील आणि साजेश पाटील जोडी मैदानात वरती, कारण की पहिल्या पॉवर प्ले ओवर मैदानात फक्त 9 रन 2 फलंदाज देखील बाद झाले. चांगली गोंदाजी केली एका बाजूने करम पाटील ना टेंबड संघासाठी, तर मग दुसरा गोंदाज पाहू शकता. दुसरं पिटू शक असेल स्ट्राईकला कोणत्याही मार्ग पर गोंदाज सबर पाहतोय. येथे माझा चोळा खेळून काढायचे जातो मिड ऑनला, तोपर्यंत एक धाव इकडे फंद प्रितेश पाटीलच्या बॅटमध्ये एक धाव येते आणि संघाची धावसंख्या मात्र दुहेरी अंक मध्ये तुम्ही पाहता डबल डिजिट मध्ये 10 धावा ह्या दाफलकावरती लागल्या जातात. मृबी संघाच्या दाफलकावरती येथे मात्र स्ट्रायकर एंड वरती आता मात्र येतात साजेश पाटील. त्या ठिकाणी मृबी गावचे एक आदर्श व्यक्ती तुम्ही पाहताय ते म्हणजेच गुरुनाथ नावडेकर यांचं आगमन झालंय. तर मान्यवरांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. दरम्यानचा बॉल तुम्ही पाहता येते मात्र पंच लेगबायचा इशारा करतायत आणि येथे मात्र एक धाव या बॉल वरती मिळते. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय एक जबरदस्त पंच म्हणून लाभले गेल्यात या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी, ते म्हणजे स्मृती गावचे एक आदर्श व्यक्ती होते. त्यानंतर एक उत्कृष्ट पंच तुम्ही पाहताय सुनीलजी पाटील साहेबांच्या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालेत, त्यांचं देखील स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून. दरम्यानचा बॉल तुम्ही पाहताय जाताय तो शॉट डीप क्रिकेटला सुरक्षित दर्शन तुम्ही पाहताय, कारण की डीप मिडविकेट वरून शॉट मिडविकेट मध्ये आले होते. तोपर्यंत एक वेळ जाते एकच धाव, चांगला कमबॅक तुम्ही पाहताय, कारण की सलामीचे दोन फलंदाज लवकर बाद देत गुड्डू पाटील त्यांचं स्वागत, त्यांचं प्रेशर तुम्ही दाबा पूर्णपणे पाहताय त्या मुरबी टीम वरती, कारण की पहिल्या बॉल वरती गुड्डू पाटील षटकार टोकला होता मात्र गुड्डू बाद झाल्यानंतर पूर्णपणे तुम्ही पाहताय प्रेशर दाबाव आता मात्र मुरबी संघावरती पाहतोय, कारण की एकही चौका षटकार पाहायला मिळत नाही. एका बाजूने चांगला खेळला होतोय, चांगली कामगिरी देखील होती, अचूक टप्प्यावरती गोंदाजी केली जाते. या टेंबडू संघाच्या गोंदाजी करणं 8 चेंडू पाहू शकाल बिडकावून दिला आहे डीप पुढे केलं शतकशत नाही न्यात सर्व शतकशिकाच्या आतामध्ये तुम्ही विसावलाय फलंदाज पाच तिसरा धक्का बसता टीम मुरबी संघाला. तर पाहता इथे मात्र फलंदाज साजेश देखील बाद होते, नवीन फलंदाज जात आहेत पौशिकाल 18 नंबर जर्सी ती पाहताय आणि विराट कोहली ती जर्सी मात्र ठिकाणी प्रदान केली आहे. त्या प्रकारची खेळ देखील करावी लागेल त्या प्रवीण करावकरला, नवीन फलंदाज जात आहेत आणि चांगली बॅटिंग करावी लागेल. संघ थोडासा बॅटवरती पाहतोय मुरबी संघ, कारण की फक्त दाफोळकर धाव ती पाहताय लागल्या जात आहेत 12 रन आणि तीन फलंदाज बाद झालेत आणि सौरभ देखील चांगली कामगिरी करतोय या दुसऱ्या पिटूच्या ओव्हर मध्ये. दरम्यानचा बॉल कट केला जातो, चेंडू जातोय गलीच्या रिझनला, प्रवीण करावकर देखील आपले एक धावसंख्येनं अकाउंट ओपन केलाय. येथे मात्र टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय 13 रन. या ठिकाणी पाहताय दुसरा गोंदाज सबरला तुम्ही पाहताय, दरम्यानचा बॉल अतिशय चांगला होता, षटक क्रमांक दुसरा देखील समाप्त होतोय. दाफोळकर धाव तुम्ही पाहताय 13 रन. तर पहिल्या दोन ओव्हर नंतर दाफोळकर धावा आल्या 13 रन, तीन फलंदाज देखील बाद झालेत, ते म्हणजे साजेश त्यानंतर गुड्डू आणि सागर असे तीन फलंदाज बाद नंतर प्रितेश पाटील आणि प्रवीण करावकर ही जोडी मैदान तुम्ही पाहताय. मुरबी टीमच्या माध्यमातून चांगला खेळ होतोय, एका बाजूने टेंबड टीमच्या दोन गोंदाज तुम्ही पाहताय करम पाटील, त्यानंतर सौरभच्या माध्यमातून चांगली गोंदाज झाली आहे. फक्त 13 धावसंख्येवरती रोखलाय दोन ओव्हर मध्ये आणि तीन फलंदाज देखील बाद झालेत. तर पाहताय तिसरा गोलंदाज तुम्ही पाहताय टेंबड टीमच्या माध्यमातून येत आहेत गोंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा करम पाटील, ज्याने पहिलं षटक हातर होतं पावर प्लेच्या ओव्हर मध्ये 9 धावा कर्चकरी 2 सफलता ज्याने मिळवल्या होत्या तो करम पाटील येतोय गोंदाजी मार्गावरती. पहिला बॉल स्ट्राईकला फंड तुम्ही पाहता प्रवीण करावकरला, फुल टॉस ब्रिकावून दिला गॅप बरोबर मोड तुम्ही पाहता चेंडू जातोय या ठिकाणी
एक्वर स्क्वेअर लेगले 55 इंचाची वाट बोलतोय आम्ही आणि बोल सीमा पारसा हा धावांसाठी आज षटकार. इथे मात्र पाहताय षटकार टोकला पहिल्याच बॉल मात्र फुल टॉस ब्रेकअप दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार येतोय आणि टीमची धावसंख्या मात्र वेगान ट्रॅव्हल होते. प्रेमिंग करावकरनं ज्या प्रकारे जर्सी प्रदान केली विराट कोहलीची त्याच प्रकारच्या पहिल्याच बॉलमध्ये षटकार दाखवलाय. ज्या प्रकारे इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला नेहमी विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावरती येत असतो आणि संघाला मध्ये चांगल्या स्थितीमध्ये नेमून ठेवत असतो आणि त्यामध्ये त्याच प्रकारचा फटका देखील लगवला प्रेमिंग करावकरनं आणि संघाची धावसंख्या पाहता पहिल्या बॉलवर त्याला षटकार दाफोलकर धावा येत आहेत त्या 19. प्रवीण करावकर तुम्ही पाहता सागर एन वरती 19 रन दाफलकावरती झालेत. तर मात्र गोंदाजी मार्गावरती करम पाटील वरती केला पहिल्याच बॉल वरती अटॅक. त्या प्रवी करणी पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. तो करण मात्र पहिल्या बॉल वरती मात्र षटकार पाहतोय. आपण दुसरा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका लागवायचा होता. फटका पसला चेंडू बराच वेळ आबे क्षेत्ररक्षक जज करत होते चेंडूला आणि चेंडू पाहू शकाल आडवला जातोय. वाडीश लोक प्रिझम मध्ये चुकी दाखवली क्षेत्ररक्षकाने कोल नाहीये दोन्ही क्षेत्ररक्षकामध्ये आणि तोपर्यंत एक वाट जातात 2 रन. या ठिकाणी कोल होणं खूप महत्वाचं होतं दोन क्षेत्ररक्षकांमध्ये आणि कोल होत नाहीये. झेल देखील सुटतोय 2 धावा देखील मिळतात. प्रेमिंग करावकरला मिळतं जीवनदान. टीमची धावसंख्यामध्ये तुम्ही पाहताय 21 रन दाफोलकावरती लागले जातात राऊंड विकेट न करांचा हा बॉल पाहू शकेल. आता मात्र चांगल्या टप्प्यावरती म्हणजे केली ते पहिला बॉल मध्ये फुल टॉस फेकल्यानंतर त्यानंतर लाईन लेंथ गवसली ती करण पाटील या ठिकाणी एकदा मिळते या बॉल वरती 22 रन दाफोलकावरती लागल्या जातात. आता मात्र स्ट्रायकर एन वरती येत आहेत फलंदाज नाही पाहता प्रितेश पाटीलला. तर कोणत्याच राईट टाइम राऊंड विकेट न पुढचा बॉल प्रितेश पाटील साडी फुल टॉस नाही पाहता जबरदस्त फटका ऑफ साइड जातो चेंडू तुम्ही पाहताय डीप कव्हरला डीप कव्हर रिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होईल. त्रिपैकी तोशी करा पाहू तर माझं कलेक्टिंग खूप चांगली तुम्हाला पाहायला भेटल्या. एकच रन मिळते या बॉल वरती एकेरी धावसंख्या टीमची धावसंख्या ते मला पाहायला भेटते. संघ जाम पोहोचलाय रितिका 11 मुरबी संघाची धावसंख्या डबल 23 रन ते भेसावत आपल्यावरती छोटा क्रमांक 3 मार्ग असताना हा बॉल ऑन साईड बिडकावून दिला फटका पर्यंत पसलाय स्क्वेअर लेग रिझनला. आता मात्र कोणती चुकी दाखवत नाही या प्रवीण करावकर बॅक टू द पॅवेलियन. तर या ठिकाणी आदरणीय टेंबोडे गावचे आमचे मान्यवर असतील ते म्हणजेच सचिन चालके त्यानंतर मुरबी गावचे आदर्श व्यक्ती पाहताय ते म्हणजेच प्रथम ठाकूर यांचं आगमन झालंय. विनंती करते मान्यवरांना आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्पर्धेचे माध्यमातून हर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. तर पाहतोय प्रवीण देखील बाद होत आहेत दा फलकर धाव आहेत त्या तेवीस आणि 4 फंदाज देखील बाद झालेत. नवी फंदाज नाही बघा स्ट्रायकर येनला संदेश कराव करला आणि इथे चांगले संदेश द्यावं लागते आपल्या टीमला कारण की संघ तुम्ही पाहतो थोडासा अडचणीमध्ये सापडले. 4 फलंदाज देखील बाद झालेत आणि इथून चांगले संदेश देणं खूप महत्वाचं असेल या संदेश कराव करला आपल्या टीमसाठी. तर करण पाटील पहिल्या बॉलवरती षटकार आला होता दरम्यानचा बॉल तुम्ही पाहताय आउटसाइड ऑफ स्टंप आणखी एक वाईड बॉल मिळेल एक अतिरिक्त धाव देखील दा फलकावरती ऍड केली जाईल. पाहिले गेले तर येथे मात्र गोंदाजी मार्गावरती करम पाटील पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक खूप चांगला केलाय. मात्र यावेळेस दिशेवरती नियंत्रण नाहीये एक अतिरिक्त चेंडू देखील फेकी केलाय करम पाटील ना पुढचा बॉल राईट रामडे विकेट ना हा बॉल ऑन साइड ला प्रॉपर टायमिंग टीम पाहताय ताकतीचा प्रचंड वापर टायमिंग देखील खूप चांगला डीप विकेट रिझन ला आलेला दमदार पावरफुल स्ट्रोक 6 धावांसाठी षटकार.
तर पाहता येते मात्र पहिल्या तीन ओव्हर नंतर दाफलकावरती धावा आल्यात तर 30 रन अस्किंग रनरेट नाही पाहिले की तर प्रति षटकामागे 10-30 असे राखले जाते 5 षटकांची मॅच तुम्ही पाहताय आणि पहिल्या तीन ओव्हर मध्ये आले 30 रन चांगली बॅटिंग केली तिसऱ्या ओव्हर मध्ये करम पाटील तो असा मागला टरला कारण की दोन षटकार त्या ओव्हर मध्ये पाहिले आपण अतिशय मागडी कामगिरी ती केली करम पाटील ना नवी पद्धती बाधा स्ट्रायकर येणे म्हणते प्रितेश त्याने स्ट्रायकरला संदेश षटकानं खातं खोलले चांगला संदेश दिलाय मुरबी टीमला मी म्हटलं संघ थोडस अडचणीत सापडलाय इथून चांगली बॅटिंग करावी लागेल ती म्हणजेच दोन फलंदाज प्रितेश पाटील आणि संदेश खराब करला तर चौथा क्रमांकाचा गोंदाज मी पाहताय ते म्हणजे टेंबडो संघच्या माध्यमातून येतोय संदीप तसा एकला फलंदाज मी पाहताय प्रितेश पहिल्या बॉल मध्ये तुम्ही पाहता ऑफस्टिक वरती फेकी केला जातोय आणि त्यामुळे जागेवरून खेळचा प्रयत्न केला फंद प्रितेश पाटील फुटबॉलचा वापर नाही चांगली चुनौती लाईन पाहिजे ऑफस्टिक वरती होती पूर्णपणे बीट होऊन बसलाय पडते पहिल्या बॉल वरती ते म्हणजे फंद प्रितेश पाटील दाफळकर धावायचे 30 सर क्रमांक चौथा मार्ग हा बॉल सरळ बॅटने खेळलाय चिन जातो वाडीश लॉंगॉनला क्षेत्रक्षण त्या ठिकाणी त्यांना ती पाहिजे सुरेख क्षेत्ररक्षण झालंय एकच दाब संख्येचा संबंध मानतोय ते म्हणजेच फलंदाज प्रितेश पाटील आणि एका बाजूने संदेश पहिल्या बॉल वरती आलेल्या षटकानं कातो कोल्हा तो संदेश आता मात्र सरकार येणं तुम्ही पाहताय दाफलकर दाब आहे 31 संदीपचा पुढचा बॉल संदेश साडी आणखी एक मोठा फटका तुम्ही पाहताय अक्रॉस द लाईन बॅक टू बॅक दुसरा षटका फलंदाज तुम्ही पाहताय संदेश करावकरच्या पॅटने येतोय जबरदस्त बॅटिंग संदीपचा पुढचा बॉल तर पाहते सलग दोन षटकार आलेच जरी या बॉल वरती षटकार आला तर संदेश साडी आदरणीय शंकर कोहली यांच्याकडनं शेखर कोहली यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक देखील असेल ते फलंदाज तुम्ही पाहताय संदेश करावकर साडी तर पाहू शकाल गोंदाज संदीप हा बॉल खोलर मध्ये चेंडूवर चुनून सन्मान दिलाय चुनून जातोय तो म्हणजे डीप डी के रिझन एकदा कम्प्लीट दुसरा प्रयत्न होत होता मात्र या ठिकाणी सुरेख क्षेत्रक्षण तुम्ही पाहताय तर या ठिकाणी मृदू गावचे आदरणीय व्यक्तिमत्व तुम्ही पाहताय ते म्हणजेच मयूर ठाकूर यांचं आगमन झालं विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून सर्ष आणि हार्दिक स्वागत असेल ते पाहताय आता मात्र स्ट्रायकर एनला येत आहेत ते फलंदाज प्रितेश बॅट मध्ये देखील मोठा फटका बाजू तुम्ही भिकावून दिलाय वाडी श्लोकाच्या रोक्यावरून आलेला माहिती इट साधा मजली षटकार तर पाहताय टीमची धावसंख्या तर पुण्याचा संध्या असेल ते म्हणजे फंद प्रितेश साडी शेखर कोहली यांच्याकडे पुन्हा एकदा जरी यापुढे षटकार आला तर प्रितेश साडी 500 रुपयाचं पारितोषिक दरम्यानचा बॉल तुम्ही पाहता येते मात्र भिडकावून दिला वालेश लॉंगनला एकदा मिळतंय एकेरी धावसंख्येने संघ मात्र तुम्ही पाहता मजबूत स्थितीमध्ये पाहायला भेटतंय 4 ओव्हर नंतर दाफलकावरती धावा आहेत त्या 45-45 धावा लागल्या जातात पहिल्या दोन ओव्हर मध्ये संघ थोडासा बॅकवरती होता मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हर मध्ये चांगला अटॅक दाखवला दोन फलंदाज तुम्ही पाहता संदेश आणि प्रितेश ना आणि तब्बल 4 ओव्हर नंतर दाफलकावर दाबा लागले जातात त्या 45 त्या ठिकाणी पाहताय आपण बुरबी गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व त्यांचं क्रिकेट प्रेमी तुम्ही पाहताय ते म्हणजेच विष्णुदादा दलवी यांचा आगमन विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल तर पाहतो येथे मात्र पहिल्या 4 ओव्हर नंतर दाफलकर दाबा आल्या त्या 45 अद्याप शेवटचा ओव्हर देखील बाकी आहे अंतिम ओव्हर मध्ये कोणत्या प्रकारचं खेळ असेल प्रितेश पाटीलच्या बॅट मध्ये एक षटकार आलाय तर एका बाजूने संदेश करावकरच्या बॅट मध्ये दोन षटकार आले दोन्ही फलंदाज मात्र मैदानावरती सेट झालेत आणि येथे मात्र चांगला खेळ दाखवते दोन फलंदाज अंतिम षटक फेकण्यासाठी टेंबुळ टीमच्या माध्यमातून गोंदाज येत आहेत ते मच्छिंद्र तर स्ट्राईकला फलंदाज तुम्ही पाहताय तेव्हा जयच प्रितेश पाटील स्ट्रायकर एन वरती पहिलाच बॉल मात्र खेळून काढलाय चेऊन जातो कार्पेट साडे वाडी स्ट्रॉंग आपला शतक त्या ठिकाणी तैनात आहेत
सुरेश दर्शन झाले एकच जाब मिळते या बॉल वरती आणि चांगल्या स्थितीमध्ये मला पाहायला भेटतो मुरबी संघ यावेळेस पाहतोय तिथिका इलेव्हन मुरबी टीम पहिल्या दोन ओव्हर मध्ये फक्त 13 रन होत्या मात्र या तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग केली एका बाजूनं ते म्हणजे फलंदाज टीम पाहतात संदेश आणि प्रितेशने आणि चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवले आपल्या संघाला तब्बल तीन दाफलकावर 10 पाहत्या 46 सगळा फलंदाज संदेश हा बॉल मध्ये तुम्ही पाहताय आउट साइड ऑफ स्टंप पंत आमच्याकडे बलतायत सांगतायत वाईड बॉल एक अतिरिक्त धाव मिळते ती मुरबी टीमला अंतिम ओव्हर भेटण्यासाठी तुम्ही पाहते राईट राऊंड विकेट कामगिरी केली जाते फलंदाज मच्छिंद्रच्या माध्यमातून तर स्ट्राईकला फलंदाज तुम्ही पाहता येते मात्र संदेश खराब करा स्ट्राईकर एन वरती दोन षटकार त्याचे बॅटमन जरूर आलेत हा बॉल तुम्ही पाहता सरळ बॅटने केले तुम्हाला फडका सीमारेषा बाहेर तिसरा षटकार फलंदाज संदेश बॅटमन सर या ठिकाणी संदेश करावकरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय ते म्हणजेच शेखर कोहली यांच्याकडनं कारण की तीन षटकाचे बॅटमन आले आहेत शेखर कोहली यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक देखील जमा झालंय संदेश करावकरसाठी तर या ठिकाणी पाहताय मुरबी गावचे आणखी एक आदर्श व्यक्तिमत्व त्यानंतर दमदार मान्यवर तुम्ही पाहता म्हणजेच मोंटी पाटील यांचं आगमन झालं विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमात सर्ष आणि हार्दिक स्वागत असेल दाफलकर दादी पाहतात तब्बल 53-53 धावा दाफलकरवरती लागल्या जातात संदेश करावकर चांगली बॅटिंग देखील केली तीन षटकार त्याचे बॅटमन आधी आपल्याला पाहायला भेटले तो संदेश करावकर सायकल एंडला अंतिम ओव्हरचा सामना करतोय हा बोलती बॅटची कट आणि फलंदाज संदेश करावकर बॅक टू द पॅव्हिलियन अंकित अंतिम ओव्हरचा सामना करतोय नवीन फलंदाज मी पाहताय ते म्हणजेच हर्षल पाटीलला मी पाहतोय अंतिम ओव्हर मधील काही जेवण देखील बाकी आहे पहिल्या इनिंग मधील तर पाहू शकाल नौका फलंदाज देखील मैदानावरती जातोय संदेश मात्र बाद होते मात्र चांगल्या स्थितीमध्ये नेमून ठेवलाय आपल्या संघाला कोणत्याही मार्गावर सज्ज होता संदीप हा बॉल ऑन साइड ला घेण्याचा प्रयत्न केला होता फटका मात्र बसलाय यशरक्षण खूप चांगलं पाहायला भेटलं आणि धावतीच्या स्वरूपात फलंदाज हर्षल पाटील बॅक टू द पॅव्हिलियन तर पाहतोय आपण 53 धावा दाफलकावरती आणि आजच्या दिवसातील मी म्हणेन सर्वात उत्कृष्ट धावसंख्या उभारली जाते त्या ऋतिकेल मुरबी संघानं कारण की पहिल्या सामन्यामध्ये आल्या होत्या फक्त 44 धावा त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये आल्या होत्या 34 आणि मग तुम्ही पाहू शकाल या तिसऱ्या सामन्यामध्ये ऋतिका इले मुरबी संघाने म्हणून धावसंख्येचा उंचांक गाठलाय कारण की तब्बल 53 धावा दाफलकावरती लागल्यात चांगली बॅटिंग देखील तुम्हाला पाहायला भेटली आणि या पहिल्या इनिंग मधील मी पाहता शेवटचा बॉल सामना करेल प्रितेश पाटील एक षटकार जरूर आलाय फुल टॉस फ्रिकावून दिल्या चेंडू येतो डीप विकेटला पहिल्या टप्प्यात फरार चार धावांचा चौकार मात्र इनिंग ची समाप्ती झाली ज्या प्रकारे इनिंग सुरुवात झाली षटकारांना आणि इन देखील पाहताय चौकारानं केलाय पहिल्या इनिंग नंतर दाफलकर धावा लागल्या जाते 57 धावा आणि 58 धावसंख्या टार्गेट असेल टेंबडे संघासमोर तिथे काय 11 मुरबी टीमने सेट केलंय 58 धावसंख्या टार्गेट तर कंपल्सरी चेसिंग तुम्ही स्पर्धेचा नियम पाहताय तर 58 धावसंख्या कंपल्सरी बनवायचे असणार आहे त्या टीम टेंबळे संघाला येणाऱ्या 5 ओव्हर मध्ये तर 5 ओव्हर मध्ये काय घडेल काय बिघडेल ऐकण्यासाठी जाऊ कोणता संघ या स्पर्धेमध्ये मी म्हणेन पुढे सरसावेल आणि कोणत्या संघ स्पर्धेतून बाहेर ढकलत जाईल ऐकण्यासाठी जाऊ ते म्हणजे ओएकॅममधील एक चांगला आवाज तुम्ही ऐका ते म्हणजे रामजी मोरे यांच्याकडे बोलतोय रंगण फुलेली टीम कधी टोली बाय रंगण फुलेली तू
धन्यवाद अतुल मात्रे साहेब. अप्रतिम समालोचन आपण त्यांच्या मुखातून ऐकलं आणि नक्कीच कौतुक करावं लागेल. तर सन्मान्य कैलास घरात तुम्हाला सुद्धा विनंती असेल, मंचावर यायचंय, स्टेजवरती यायचंय, विराजमान व्हायचंय. तुम्ही सन्मान्य कैलास घरात साहेब या मैदान मंचावरती या. तुमचं सुद्धा आयोजकांच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत. तर मी ज्या प्रकारे म्हणतो कौतुक करावं लागेल या डीजे मॅनचं सुद्धा जे अनिकेत, कारण जेव्हा जेव्हा मित्रांनो आपण हे कोळी गीत ऐकतो तेव्हा तेव्हा नक्कीच आपल्याला आठवण होते ते म्हणजे आपल्या लहानपणी आपण जेव्हा शाळेमध्ये गॅदरिंग मध्ये सहभागी व्हायचो तेव्हा तेव्हा मात्र हे कोळी गीत आपल्या आवर्जून ऐकायला मिळायची, पाहायला मिळायची. ते मात्र नक्कीच कुठेतरी जाणीव करून दिली या डीजे मॅनने. पुन्हा एकदा तुम्हाला सुद्धा धन्यवाद. तर या सामन्यानंतर आजच्या दिवसातला दुसऱ्या फेरीतला पहिला सामना खेळवला जाईल तो म्हणजे बेलपाडा विपक्ष पिसार्वे या दोन बलाढ्य संघांदरम्यान होईल. तर दोन्ही संघाचे संघ नायकांना विनंती असेल हे षटक आधी नाणेफेकीसाठी यायचंय. बेलपाडा संघ आणि पिसार्वे संघ या दोन्ही संघ नायकांना पुन्हा एकदा विनंती असेल. या सामन्यातल्या दुसऱ्या सत्रातलं हे पहिलं षटक संपण्याआधी तुम्ही नाणेफेकीसाठी यायचंय. तर या सामन्याकडे मित्रांनो मैदानामध्ये चालू असला सामना उशिराल्या प्रेक्षकांसाठी मी नक्कीच सांगू इच्छितो. महालक्ष्मी क्रिकेट क्लब मुरबी आयोजित हे चौथे आपण पाहतोय चौथ्या वर्षातला आजच्या दिवसातला तिसरा सामना दुसरं पर्व यावेळेस पाहायला मिळतं. दुसऱ्या पर्वातला पहिलं षटक मात्र हाताळेल गोलंदाज. मात्र स्ट्राईकला आपण पाहिलं तर भूषण आणि नॉन स्ट्राईकला मात्र असेल तो कारण आणि गोलंदाजी मार्कवर मात्र पाहिलं तर मनोज यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. येथे मात्र पहिल्या चेंडूवर केवळ डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळतोय. पिवनचं षटक आहे, माहिती आहे, जाणीव आहे. पिवनच्या षटकामध्ये जर आपला गडे कुठलाही जर बॅक टू पवेलियन गेला तर संघ पूर्णपणे प्रेशर मध्ये जाऊ शकतो. ती चूक मात्र येथे करणार नाहीयेत. हे मात्र पहिल्या चेंडूवर या फलंदाजाने स्पष्ट केलं. एक धाव मात्र इथे घेतली गेली. धावांचा मात्र शिकवण्याचा केला जातो यावेळेस आपल्या संघासाठी. आता मात्र स्ट्राईकला असेल तो फलंदाज करण पाटील. 58 धावांचा टार्गेट इथे चेस करायचं. इथे माझा अप्रतिम दर्जाचा चेंडू होता. काय चेंडू फेकला गेला बघा वायडेश वॉर्कर फेकला गेलेला चेंडू. त्याला मात्र केवळ हाताच्या मनगटाचा वापर करून शॉर्ट थर्ड मॅन आणि पॉईंटच्या गॅप मधून काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अप्रतिम दर्जा, अप्रतिम टप्पा आणि अचूक लाईन यामुळे मात्र अक्षरशः फलंदाज बीट झाला आणि चेंडू सरळ कॅरी झाला. तो या यष्टी रक्षकाच्या हातामध्ये पुन्हा एका निर्धाव चेंडूचे सांगता पाहायला मिळते. इथे मात्र बॅटची एज घेतली गेली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. नक्कीच जर झाला असता डायरेक्ट हिट तर नक्कीच फलंदाजाला मात्र माघारी यावं लागलं असतं.
प्रयत्न केला होता, रिस्क घेणं गरजेचं होतं, कारण एक धाव सुद्धा पाहिलं, एक धाव सुद्धा खर्च झाली नाहीये त्या डायरेक्ट हिट मध्ये. मात्र जर डायरेक्ट हिट झालं असतं फलंदाजाला मात्र माघारी यावं लागलं असतं, सलामीची जोडी कुठेतरी तोडण्यामध्ये यश आलं असतं. तर दोन धावा यावेळेस धावफलकावरती पाहायला मिळतात, 58 धावा मात्र चेस करायचे आहेत त्या संघाला. इथे मात्र काय सुंदर लाईनने पुन्हा एकदा डायरेक्टचा प्रयत्न केला गेला होता, पुन्हा एकदा मी म्हणे फलंदाजाला जीवनदान मिळालं. एक धाव पुन्हा एकदा अंकित केली जाते, तीन धावा अशा प्रकारे धावफलकावरती पाहायला मिळतो. म्हणजे पिवनच्या षटक, पिवनच्या षटक मित्रांनो, कुणाला वाटेल की पिवनच्या षटक हाताळलं जात आहे, कारण पिवनच्या षटका तर केवळ 2 क्षेत्र बाहेर पाहायला मिळतात, त्यामुळे त्या षटकामध्ये मात्र अक्षरशः मारा केला जातो फलंदाजावरती, षटकात चौकार हाणण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र इथे पूर्णपणे शांत आणि संयमी खेळ दाखवला जातो. याच मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे अपील झाले आणि फलंदाजाला षटकात चौकार हाणण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र इथे पूर्णपणे शांत आणि संयमी खेळ दाखवला जातो. चंद्रकांत म्हात्रे साहेब मुरबी तुमचं सुद्धा आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. तर तुम्हाला सुद्धा विनंती आहे मंचावरती यायचे, व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. तुम्ही आयोजकांच्या वतीने तुमचं हार्दिक स्वागत. तर सन्माननीय चंद्रकांत पाटील साहेब या मंचावर तुमचं स्वागत आहे. षटकात चौकार हाणण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र इथे पूर्णपणे शांत आणि संयमी खेळ दाखवला जातो. षटकात चौकार हाणण्याचा प्रयत्न केला जातो. मला वाटतं याच्यावर ते समजणार नाही बॅट करत. शांत आणि संयमी खेळ दाखवला जातो.
पंच निर्णय काय असेल? ओके ओके नोट आउट असेल फलंदाज. तर पुन्हा एकदा सर्व संघनायकांना विनंती असेल, जे को जे संघनायक सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून पाहत असेल त्यांना सुद्धा विनंती असेल की आयोजनामध्ये कुठल्याही प्रकारचा थर्ड अंपायर तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून दिला जाणार नाहीये. फक्त थ्रो साठी जर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं त्यासाठी मिळेल, इतर कुठल्याही गोष्टीसाठी युट्यूबचा तुम्हाला थर्ड अंपायर दिला जाणार नाही. एलबीडब्ल्यू किंवा कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला थर्ड अंपायर दिला जाणार नाहीये. येथे मात्र काय सुंदर चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू, ब्लॉक हॉलला फेकला चेंडू, केवळ दिशा देण्याचं काम, चेंडूला दिशा दिली तर डीप मिड विकेट जे चांगलं क्षेत्र असेल. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पाहिली तर केवळ आणि केवळ पाच धावा धाव फलकावरती. हॅलो, तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिल्या तर केवळ आणि केवळ पाच धावा यावेळेस पाहायला मिळतात. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते बघा. जेव्हा आपण पाहिलं मुरबी संघ प्रथम फलंदाजी करत होता, पिवनच्या षटकामध्ये मात्र नऊ धावा घेतल्या गेल्या होत्या. इथे मात्र टेंबुडे संघ बॅकफुटवर केवळ पाच धावा खर्च झालेत. धावसंख्या पाहिली तर 58 धावांचा हा टार्गेट आहे. इथे मात्र टेंबुडे संघाला चेस करायचं आहे. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे संकेत, एक उत्कृष्ट समालोचक म्हणून सुद्धा तो नावारूपाला येतोय. कौतुक करावं लागेल अष्टपैलू खेळाडू म्हणून तो या सामन्यामध्ये त्याची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र स्ट्राईकला फलंदाज असेल, फलंदाज रोशन भूषण. इथे मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट, पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन केवळ दिशा देण्याचं काम. खराब थ्रो झाला होता, कलेक्ट झालं नाही व्यवस्थित म्हणेन, मात्र एकदा इथे खर्च झाले. धावसंख्या सहा धावा यावेळेस धाव फलकावरती पाहायला मिळतात. काय सुंदर गोलंदाजी या ऋतिका 11 मुरबी यांच्या माध्यमातून केली जाते. 58 धावांचा टार्गेट असताना सुद्धा या फलंदाजांना ही सलामीची जोडी पहा मित्रांनो, मैदानामध्ये असताना सुद्धा धाव संख्या केवळ आणि केवळ सहा धावा म्हणजे पूर्णपणे जखडून ठेवलंय या फलंदाजांना. आणि इथे मात्र रिव्हर्सचा शस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. दुधारी तलवार ज्याला म्हटलं जातं ते मात्र बाहेर काढलं गेलं होतं. मात्र एका निर्धाव चेंडू जे सांगता, कारण ज्या प्रकारे असं म्हटलं जातं जब सीधी उंगली से घी ना निकले तब उंगली टेढी करणी पडतीये, त्याच प्रकारचा प्रयत्न झाला होता. उंगली टेढी केली होती मात्र पुन्हा घी काही निघाला नाहीये. धाव संख्या मात्र काय धाव फलकावरती आली नाहीये. एका निर्धाव चेंडू जे सांगता पुन्हा एकदा मात्र कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, संकेतचं. काय सुंदर गोलंदाजी बघा, ज्या प्रकारे पिवनचं षटक हाताळलं होतं गोलंदाजाने, गोलंदाज मनोजने, त्याच प्रकारची गोलंदाजी. इथे मात्र पुन्हा एकदा अप्रतिम दर्जाचा चेंडू, पुन्हा एक निर्धाव चेंडू जे सांगता पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल या संकेतचं. मात्र फलंदाज पूर्णपणे प्रेशर मध्ये इथे पाहायला मिळतात, पूर्णपणे प्रेशर मध्ये पाहायला मिळतो तो म्हणजे टेंबुडे संघ. 58 धावांचा टार्गेट करत असताना सुद्धा एवढी संत खेळ अपेक्षित नसेल. इथे मात्र शॉर्टपिच चेंडू, त्याला मात्र बॅक फुटवरला जाऊन केवळ दिशा देण्याचं काम झालं होतं. त्यात मध्ये मात्र मिळणं सक्सेस मिळालं आणि याच वेळेस चेंडू सरळ निघून जातो चार धावांसाठी. तर पुन्हा एकदा विनंती असेल बेलपाडा संघ आणि पिसारवे संघ, तर हा तुम्हाला शेवटचा कॉल असेल आयोजकांकडून, नाही तर तुम्हाला पॅनेलला सामोर जावं लागेल. इथे मात्र अग्रोस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एका निर्धाव चेंडू जे सांगता, ज्या प्रकारे या आधीच्या चेंडूवर आपण पाहिलं जरी चार धावा गेल्या असल्या तरी मात्र संकेत पूर्णपणे कम बॅक करण्याची ताकद हिंमत ठेवतो, कारण हे त्याचं होम ग्राउंड आहे, त्यामुळे त्याची मात्र ताकद तो दाखवतोय. इथे मात्र फ्रंटवरचा वापर केला जातोय चेंडूला, केवळ डीप मिड ऑफ, मिड ऑफच्या डोक्याच्या वरून डीप मिड ऑफच्या दिशेने सुंदर चौकार.
धन्यवाद डीजे। तर संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत। तर बेलपाडा संघ तुम्हाला मात्र हा शेवटचा कॉल असेल आयोजकांकडून, लवकर यायचं आहे आणि नाणेफेक करून घ्यायचं आपली। तर दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र पाहिली तर केवळ आणि केवळ 14 धावा यावेळेसच्या धावफलकावरती पाहायला मिळतात। तर बेलपाडा संघ पुन्हा एकदा विनंती असेल लवकरात लवकर यायचं, आता दोन धावांची तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल कारण पिसारवे संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत। मात्र मी म्हणेन टेंबोडे संघ सुद्धा ज्या प्रकारे बेलपाडा ज्या प्रकारे मुरबी संघाने प्रथम फलंदाजी करताना दोन धावा दोन षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धाव फलकावर उभारल्या होत्या, मात्र सद्यस्थिती पाहिली तर टेंबोडे संघाने दोन षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा या धाव फलकावर उभारल्या गेल्यात। म्हणजे नक्कीच तर दुसऱ्या फेरीतले सामने हे 4 ओव्हरचे खेळवले जातील। सर्व संघनायकांनी त्याची नोंद घ्यायची आहे। या पुढचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपण पाहणार आहोत। गोलंदाज साजेश याच्या माध्यमातून गोलंदाजी साकारली जाते। शॉर्ट पिच चेंडू त्याला मात्र पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेलाय स्वतः क्षेत्राच्या जेलखाली येतो, इथे मात्र अप्रतिम दर्जाचा जजमेंट मानावा लागेल। जेलबाद स्वरूपात मात्र फलंदाज मात्र बाद झालोय। भूषण बॅक टू पवेलियन। नाणेफेक केली जाते दोन संघांदरम्यान। गणेश यांच्या शुभार्थ असते इथे नाणेफेक केला जातोय। तर बेलपाडा संघाने इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि त्यांचा मात्र निर्णय येतो तो क्षेत्ररक्षण करण्याचा। तर बेलपाडा संघाचे संघनायक तुम्हाला मात्र काय विचार की तुम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तर काय तुमचा टार्गेट असेल की समोरच्या संघाला किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आणि कुठले गोलंदाज असेल की त्यांच्या ताकदीवर तुम्ही त्या संघाला त्या धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न कराल? 30-35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि गोलंदाज अविनाश ढोलकर आणि हितेश मोरबेकर। तर अविनाश ढोलकर आणि हितेश मोरबे यांच्यावर तुम्ही विश्वास दाखवलाय तर काय मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल कारण या आयोजनाचं वैशिष्ट्य पाहिलं तर केवळ 8,500 रुपये प्रवेश फी असताना सुद्धा इथे मात्र मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतोय एक सुंदर आकर्षक बाईक आपल्या इथे पाहायला मिळते। 5 दिवस हे आयोजन भव्य दिव्य आयोजन इथे चालणार आहे तर या आयोजनाविषयी तुम्ही काय दोन शब्द सांगाल? चांगला आयोजन आहे नक्कीच कौतुक असेल, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असेल। तर पिसारवे संघाचे संघनायक तुमच्या बाजून मात्र नाणेफेकीचा कौल लागला नाहीये, थोडेसे निराश असाल तुम्ही, मात्र तुम्हाला प्रथम फलंदाजासाठी आमंत्रित केले गेले तर काय तुमचा टार्गेट असेल, किती धावा तुम्ही उभारण्याचा प्रयत्न कराल, कुठे फलंदाज असेल किती त्यांच्या जीवावर तुम्ही हा फलंदाज टार्गेट तुम्ही अचीव करण्याचा प्रयत्न कराल? 45-50 धावांचा टार्गेट आम्ही सेट। मंगेश म्हात्रे, अमर पटेल, विजय पवार। आणि मला तर मागे तुम्हाला मागच्या सामन्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला नव्हता तर तुम्हाला आता मात्र विचारेन की या आयोजनाबद्दल तुमचं काय मनोगत असेल? खूप छान आयोजन आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्या तर शुभेच्छा असेल तुम्हाला दोन्ही संघांना। ऑल द बेस्ट बोथ द टीम एंड शो द गुड क्रिकेट। अपेक्षा असेल की दोन्ही संघांच्या माध्यमातून एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल। तर वळूया मित्रांनो मैदानामध्ये चालू असा सामना आपण पाहतोय ऋतिक इलेव्हन मुरबी विपक्ष टेंबोडे या दोन बलाड संघांदरम्यान, कारण प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं तर ऋतिक इलेव्हन मुरबी संघाने 57 धावा धावफलकावर उभा केला आणि 58 धावांचा मात्र टार्गेट उभा केलाय। आतापर्यंत आपण पाहिलं तर तिसरा षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या मात्र केवळ 23 धावा धावफलकावरती। इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू राक्षसच्या बॅटच्या रडार मध्ये घेतलाय आणि चेंडूला सरळ दिशा दिले दीप मिडॉनचे षटकार। खंडेराया झाली माझी दैना दैना रे तिच्या विन जीव माझा रहिना रहिना एच के स्टार।
त्याला षटकाने मात्र धाव संख्या पाहिली तर धावफलकावरती लगावल्या गेल्या त्या 29 धावा यावेळेचा धावफलकावरती पाहायला मिळतात. ज्या प्रकारे आपण पाहिलं होतं भूषण आउट झाला, भूषण मात्र बॅक टू बॉल आणि नंतर मात्र कोणीतरी जबाबदारी स्वीकारणं गरजेचं होतं ते मात्र सौरभ यावेळेस आपल्याला जबाबदारी स्वीकारताना इथे पुन्हा एकदा शॉर्टपुट चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू होता, मात्र षटक समाप्तीचा पंचांचा निर्णय येतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 29 धावा. डीजे हॅलो, धन्यवाद डीजे. सुंदर संगीत आपल्या यावेळेस पाहायला मिळालं. आता मात्र या टेंबुड संघाला विजयासाठी गरज असेल ती म्हणजे 12 चेंडू आणि 29 धावांची गरज. अप्रतिम दर्जाचा सामना यावेळेस पाहायला मिळतोय. कारण आपल्या बाबू शहा हमेशा म्हणतात ते मिठाई बिना शक्कर अच्छी नाही लगती, मिठाई बिना शक्कर अच्छी नाही लगती और मॅच बिना टक्कर अच्छी नाही लगती. तर नक्कीच या दोन संघांदरम्यान नक्कीच एक टक्कर आपल्याला पाहायला मिळते. दोन संघ कारण तेवढ्याच ताकदीचे, तेवढ्याच तुल्यबळ येथे आपल्याला पाहायला तुझं ना तुल्यबळ येथे संघ आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र गरज असेल ती 12 चेंडू आणि 29 धावांची गरज. हा सामना मात्र कोण विजय करून देईल, कुठल्या संघासाठी, गोलंदाज आपल्या संघासाठी विजय करून देतील की फलंदाज आपल्या संघासाठी देवदूत म्हणून ठरतील हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरेल. कारण सामना अतिशय रंगतदार यावेळेस पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल. इथे मात्र बॅकफूट वर जाऊन बॅटला केवळ दिशा देण्याचं काम झालं होतं. एका निर्धाव चेंडू जे सांगता गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा पाहिलं तर ज्या गोलंदाजाने दुसरं षटक आतलं होतं, सुंदर गोलंदाजी केली होती, तोचा गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्फत आपला पाहायला मिळतो संकेत पाटील. नक्कीच हा सामना जर जिंकायचा असेल तर दोन्ही संघांना मात्र एफर्ट्स घ्यावे लागतील, मेहनत घ्यावी लागेल, कष्ट करावे लागेल आणि घाम हा गाळावाच लागेल. इथे मात्र फुटवर्कचा वापर, काय सुंदर स्ट्रोक पाहायला मिळतो बघा. मिड ऑफच्या डोक्याच्या वरून डीप मिड ऑफच्या बॉल रॅम पार करून सुंदर सावकार. तर 10 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल. मित्र नक्कीच या दोन संघांसाठी मी 4 ओळी बोलू इच्छितो की यूही नाही मिळती राही को मंजिल, यू ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है, पूछा चिड़िया से कैसे बना आशियाना तो बोली भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका तिनका उठाना पड़ता है. इथे मात्र हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न फलंदाज अक्षरशः बीट झालाय आणि पुन्हा एका निर्धाव चेंडू जे सांगता कौतुक करावं लागेल या संकेतचा. या आधी या षटकामध्ये सुद्धा मित्रांनो पाहिलं तर ज्यावेळेस संकेतला चौकार घेतला गेला होता, यष्टिरक्षकाची चूक झाली होती तेव्हा एक चौकार आला होता, मात्र त्यावेळेस सुद्धा एक चौकार नंतर त्याने कमबॅक केलं होतं. त्याच प्रकारचा कमबॅक यावेळेस सुद्धा आधीच्या चेंडूवर जे चौकार आला असला तरी मात्र कमबॅक करण्याची ताकद हा संकेत ठेवतो. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, फलंदाज जरी बीट झाला असता तरी मात्र या शत्रुशन म्हणे कुठेतरी चूक केली आणि 4 धाव मात्र बाळ झालेत या संघाला.
आकाश आता मात्र सूत्र असेल ते आठ चेंडू आणि एकवीस धावा तर नक्कीच ह्या जर चुका केल्या यापूर्वी संघाने अशा छोट्या छोट्या चुका मात्र अक्षरशः पराभवाच्या दिशेने यापूर्वी संघाला घेऊन जाऊ इथे मात्र पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न चेंडूला केवळ गॅप मध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव तर घेतली गेले एका धावने मात्र धावसंख्या पाहिली तर धाव फलकावर 38 धावा यावेळेस पाहायला मिळतात. आता मात्र सात चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. या चेंडूवर जर एक मोठा फटका आला एक मोठा स्ट्रोक जर पाहायला मिळाला तर नक्कीच हा सामन्यामध्ये मात्र टेंबोर संघ कुठेतरी शिरकाव करू शकतो मानवरती काढण्याचा प्रयत्न करू शकतो. जर चौकार आला तर मात्र सूत्र असेल सहा चेंडू आणि 17 धावांची गरज राहील. इथे मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न चेंडूला दिशा दिले ते षटकारासाठी डीप स्क्वेअरची बॉल लॅपर करून षटकार नक्कीच कौतुक करावं लागेल या दोन्ही संघाचं. काय मित्रांनो म्हटलं होतं की हे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत तेवढ्याच क्षमतेचे दोन्ही संघामध्ये तेवढी इच्छा आहे की आम्ही या विजयासाठी इथे या मैदानामध्ये स्ट्रगल एफर्ट्स घेऊ मेहनत करू आपल्या कष्टाचा घाम घालू. कारण त्याचं जिवंत उदाहरण पाहिलं तर प्रथम मुरबी संघ जो फलंदाजी करत होता पहिल्या षटकामध्ये 9 धावा घेतल्या. टेंबोर संघाने फलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये 5 धावा घेतल्या. मुरबी संघाने दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा घेतल्या तर टेंबोर संघाने दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा घेतल्या. मुरबी संघाने तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 16 धावा घेतल्या तर टेंबोर संघाने तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा घेतल्या. आणि चौथ्या षटकामध्ये पाहिलं तर मुरबी संघाने 12 धावा घेतल्या होत्या तिथे मात्र हा टेंबोर संघाने तब्बल 15 धावा घेतल्या गेल्यात. म्हणजे दोन्ही संघ अक्षरशः बरोबरीमध्ये सारासारीमध्ये चाललेत की काय. आता मात्र पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये गरज असेल ती 6 चेंडू 14 धावांची गरज. तर जिथे मुरबी संघाने शेवटच्या चेंडू षटकामध्ये केवळ 12 धावा घेतल्या तिथे मात्र या टेंबोर संघाला 14 धावांची गरज असेल. इथे शॉर्ट पिच चेंडू चेंडू मात्र उंच गेलाय क्षेत्ररक्षक एफर्ट घेत आहेत कमेंट केलंय. इथे मात्र प्रथम ते क्षेत्ररक्षण झालं होतं एफर्ट घेतलं होतं मेहनत घेतली होती मात्र ते सक्सेस म्हणेल आपल्या पदरामध्ये पडलं नाही. इथे मात्र 2 धावा अंकित केल्या गेल्या 2 धावाने मात्र सूत्र पुन्हा एकदा फिरेल चित्र बिघडेल. आता मात्र गरज असेल 5 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल विजयासाठी या टेंबोर संघाला. या मुरबी संघासमोर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मात्र पाहिला तर गोलंदाज सज्ज झाला तो प्रतीक पाटील आणि मात्र स्ट्राईकला फलंदाज असेल फलंदाज करण पाटील सलामीला आला फलंदाज. इथे मात्र काय जादू दाखवले बघायला आताच्या मंदळाचा केवळ वापर करून चेंडूच्या गतीचा वापर करून चेंडूला सरळ दिशा दिली डीप फाईन लेगच्या दिशेने सुंदर चौकार. इथे मात्र कौतुक करावं लागेल टेंबोर संघाचं 50 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. आता मात्र गरज असेल 4 चेंडू आणि केवळ 8 धावांची गरज. काय सामना मिळतो रंगतदार पाहायला मिळतो बघा प्रत्येक चेंडू या सामन्याचा पूर्णपणे रूप पालटून जातो दिशा पालटून जातो चित्र पूर्ण विचित्र करून जातोय. इथे पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झालाय. इथे फलंदाजाने अक्षरशः आपलं बलिदान दिलं या फलंदाजासाठी. एक फलंदाज स्ट्राईकचा फलंदाज ज्याला पाहिलं होतं करण पाटील सुंदर फलंदाज त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली तोचा फलंदाज मात्र यावेळेस बॅक टू पवेल आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र गरज असेल ते 3 चेंडू आणि 8 धावांची गरज या टेंबोर संघाला. या 3 चेंडू मध्ये एक मोठा फटका येणं हे मात्र गरज असेल या टेंबोर संघासाठी. मात्र तीनही चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे असणं हे मात्र गरज असेल या ऋतिका 11 मुरबी या संघासाठी. 3 चेंडू 8 धावांची गरज गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय गोलंदाज प्रत्येक सामना करेल फलंदाज शुभम सौरभ. इथे मात्र काय शॉर्ट पिच चेंडू होता त्याला म्हणे मी अक्षरशः ताकदीच्या जोरावर
बॉन्डलँडच्या पार करण्यामध्ये यश आले चार धावांसाठी. काय सामना मित्रांनो पाहायला मिळतोय बघा. ज्या प्रकारे पहिली दोन षटक आपण पाहिलं खूप कमी धावा उभारल्या गेल्या होत्या असं वाटलं होत असं वाटलंही नव्हतं की हा टेंबोर संघ 58 धावांचा टार्गेट चेस करतोय का. मात्र त्यानंतर मात्र काय एक्सलेटर वरचा पाय ठेवलाय काय पिकअप पकडलाय या टेंबोर संघाने इथे मात्र पुन्हा एकदा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण संकेतच्या माध्यमातून एक धाव अंकित केले गेले. आता मात्र इथे मात्र फलंदाज धावच्या स्वरूपात बाद होतोय. एक आहे ना आता मात्र गरज असेल ती एक चेंडू आणि तीन धावांची गरज आणि तीन धावा कंपल्सरी चेस कराव्याच लागतील. जरा धावा धावजू स्वरूपात घ्यायचं म्हणत तर खूप कठीण होईल या संघासाठी. त्यामुळे नक्कीच षटकार किंवा चौकार खेचणं हे खूप गरजेचं असेल कारण तीन धावा घेणं खूप कठीण असेल. जर दोन धावा असत्या तर नक्कीच प्रयत्न झाले असते मात्र तीन धावा खूप कठीण होतात धावसंख्या कारण तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने चूक करणं गरजेचं असं. मात्र ही जर परिस्थिती पाहिली हा सामना जर पाहिला सामन्याचं रूप जर पाहिलं तर मला वाटत नाहीये की कुठलाही फलंदाज येते कुठलाही क्षेत्ररक्षक कुठलाही क्षेत्ररक्षक चूक करेल. एक चेंडू तीन धावांची गरज असणार फलंदाज. मात्र सौरभ आपण बॅटिंग व स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सज्ज झालाय. गोलंदाजी मार्गावर आपण पाहिलं तर प्रत्येक पूर्णपणे सज्ज झालाय. एक चेंडू तीन धावांची गरज असणार प्रत्येक पुन्हा एकदा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू आणि फलंदाज पूर्णपणे बीट झाले. टेंबोर संघ इथे मात्र विजय जल्लोष करेल कौतुक असेल या टेंबोर संघाचं. अँड बेटर लक फॉर द नेक्स्ट टाइम. संघ